TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. जगदीश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर कोणी नाही असं पाहून आम्ही येसुबाईंना हसायला सांगायचो. त्यांच्या हसण्याचा आवाज संपूर्ण गाभाऱ्यात घुमत राहायचा आणि गाभाऱ्यात घुमणारा आवाज अगदी आभाळापर्यंत जाऊन पोहोचायचा. अजूनही आमच्या येसुबाईंच्या हसण्याचा आवाज आभाळापर्यंत पोहोचत असेल का हो? अहो मोरोबा, निवाडा झाल्यात जमा आहे. स्वराज्य द्रोहाचा खटला सुरू, पण ज्याच्यावर आहे तो मात्र हजर नाही. आणि उद्या आपल्या ठेवणीतलं पादपटावर उतरलं आम्हाला खूप आनंद वाटेल. मुलगा आई कडून हरताना आम्ही हरवणार नाही. आम्ही धडा शिकवणार. सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. शंभू राजांची मोगल सरदार दिलेर खान या क्रूर आणि कपटी शत्रू बरोबर शंभू राजांची मैत्री होती. जो आदिलशाही मुलकात महाराजांना ठार करण्याचे प्रयत्न करत होता, अशा दिलेर खानाशी शंभू राजांनी मैत्री करावी का? कदाचित किल्लेदार स्वतःची बाजू सावरत असते, खोट बोलत असते. महाराणी साहेब, हिरंगोजी बाबाचा गळा कापला तरी महाराजांसमोर ते खोटं बोलायचे नाही. आणि तो तरी खोट कशाला बोलेल? मी शपथेवर सांगतो, वाटल्यास खंडोबाचा भंडारा उचलतो. म्या फुलमुक्त्यार बोला आता. महाराज, महाराज काळूजी, रुद्रा महाराज, दिलेर खान एक मोहीम आखतोय. अस कुणाला भी कसला भी सुगावा लागू दिला नाही खानानं. फक्त एक त्याच्या बोलण्यात सारखं सारखं रायगडाचा उल्लेख येत होता असं समजलं. आलमगीर औरंगजेब बादशाह के बेटे हमें शहजादा बनाए, लेकिन बिना ताज का, बिना तख्त का. कब हम बादशाह बनेंगे और कब हमारी तख्त पोशी? दिलेर खानाने आमचा भोपाळगड मारला. आता आम्ही सुरत लुटणार पुन्हा एकदा. मोगली मुलुक नेस्तनाबूत करणार आणि त्या दिलेर खानास सबक शिकवणार. म्हणजे आपण आपल्या निर्णयावर ठाम आहात? होय, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आणि हो, रायगडावर होणाऱ्या हल्ल्याची चिंता तुम्ही करू नका. अरे आपका वालिद हमारा सूरत को लूटने के लिए जा रहे हैं. खान साहेब, तुम्हाला मिळालेली खबर खरी सुद्धा असू शकते. तो रोको उन्हें. खान साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हीच काय, तुमचा बादशाह सुद्धा रोकू शकत नाही. अरे घात झाला. काय झालं? दिलेर खानानं आपला मूळ रंग दाखवलाय. म्हणजे हत्तीतल्या रयतेवर चुलूम जबरदस्ती करतोय. लेकी बाळीसनी घरातनं ओढून सैनिकांसमोर टाकतोय. दिलेर खान, आबासाहेब खबर समजली. बोला, काय झालं? युवराजांना नजर कैद झाली. शेवटी दिलेर खानाने त्याचा रंग दाखवलाच. महाराज, आम्हाला आमचा लेकरू परत हवाय, त्यांना घेऊन या. आता अवघड आहे राणीसाहेब. शंभूराजांचं मन वळवणाऱ्या होत्या हौसाहेब. आता त्यांच्या माघारी आम्ही किमान सुनबाई. आता आम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागणार. जोपर्यंत दिल्लीचा आदेश येत नाही तोपर्यंत दिलेर खान आम्हाला वोट सुद्धा लावू शकत नाही. तेवढ्या वेळात आम्ही बंडाची वाट पेटवून धमाका करणार. एकतर हे बंड शमवण्यासाठी शहजाद्याला इकडे यावं लागेल, नाहीतर आम्हाला बोलावून घ्यावं लागेल. आम्हाला जावं लागेल युवराजांना भेटायला. आम्ही जाणार. युवराजांचं मन वळवायला पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल. होईल तर? दिलेर खान दिसतो तसा नाही.
म्हणूनच काळजी वाटते. आज नजर काही केली, उद्या आणखीन काही करे, हे सगळं युवराजांना सांगितलं पाहिजे. हवं पण सांगण्यासाठी युवराजांपर्यंत पोहोचायला तरी पाहिजे. का काय अवघड आहे? तर अवघड तर आहे. तर लाडी जी, काय लाडी, एवढं दचकायला काय झालं? दादासाहेब त्या दिलेर खानास दिवसल्यासारखं होईल. आम्ही त्याला दिवसणार. तुम्ही त्याचा पाण उतारा केलात. करणार, पुन्हा पुन्हा त्याचा पाण उतारा करणार. आगीशी खेळताय तुम्ही. कसंय बुलट उशिरा खेळ सुरू झालाय. हा खेळ अगोदरच सुरू व्हायला पाहिजे होता. दिलेर खान नीच माणूस आहे. त्यांना अत्नी गावात जो काही उच्छाद मांडला होता तो भयावह होता. इथून पुढे आम्ही दिलेर खानाकडे माणूस म्हणून नाही, हैवान म्हणूनच बघणार. आम्ही म्हणतो गनिमी काव्याने राहावे आबासाहेबांसारखे. हक्कसाहेब दिलेर खानाला सतत दिवचत राहणं, त्याला कायम त्याची औकात दाखवत राहणं हा गनिमी कावाच आहे. तो चिडेल. हक्कसाहेब घाबरलात. एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत एखाद्याकडे संजीवनी वनस्पती असते, जोपर्यंत एखाद्याकडे लोखंडाला सोनं करणारा परिस असतो, तोपर्यंतच त्याला महत्व असतं. त्याचप्रमाणे आम्ही आहोत म्हणून दिलेर खानाला किंमत आहे. आता आम्ही मोगल छावणीत आलो आहोत ते आमच्या राजकारणासाठी, पण दिलेर खान मात्र फुशारक्या मारतोय की त्यानं आम्हाला मोगल सल्तनतीत आणलंय. बापापासून बेट्याला फोडण्याच्या बढाया आमिर उमरावांकडे मारत फिरतोय तो, पण असलीयत वेगळीच आहे. काय परिस्थिती महाराज? दिलेर खान आणि युवराजांच्या मैत्रीत तेढ निर्माण झाली. ते तर होणारच होते, कारण त्यांनी यांना पायरी म्हणून आणि यांनी त्यांना पायरीचा दगड म्हणूनच पाहिलं. अत्नीमध्ये युवराजांनी जो पवित्रा घेतला त्यामुळं दिलेर खानाच्या गोठातलं वातावरण बदललंय महाराज. त्या दिवशी तो दिलेर खान मरणारच होता, पण त्याच्या नशिबाची दोरी बळकट म्हणून वाचला. पण आता दिलेर खान गप्प बसणार नाही. हा, नजर कैद, पहारे सुरू आहेत, लक्ष ठेवलंय त्यानं. आता या सगळ्या कागाळ्या त्या औरंगजेबापर्यंत पोहोचणार. आपण जालना आणि धरणगाव मारलंय, त्यामुळे औरंगजेब आधीच चिडू नये. पुन्हा आम्ही आता भोपाळगडही घेणार, त्यानंतर तर आणखीनच गोंधळ उडणार. होय, पर माझ्यासाठी काय हुकूम महाराज? पाहिजे औरंगजेब आता गप्प बसणार नाही, तो शंभूराजांच्या घातपाताचंही राजकारण खेळू शकतो. शंभूराजांना कधी कुठे किती वेळ थांबायचं हेच कळत नाही. प्रत्येक ठिकाणी रात्रभर समय सारखं तेवत बसायचं नसतं. कधी कधी आकाशातल्या विजेसारखं चमकायचं, कडाडायचं, दिपून टाकायचं आणि पुन्हा माघारी फिरायचं हेच कळत नाही शंभूराजांना. मग आता आपली पुढची योजना काय? आदिलशाहीचा वजीर मसूद खान त्याच्याशी संधान बांधून असा. आमिररावांना म्हणावं सावध राहा, दिल्लीहून एखादा तरी फरमान येणारच, त्यामुळे त्या वाट्यावर आपली नजरबाज ठेवा. शेथाफीनं, साम दाम दंडानं त्या फरमानाची नक्कल करा, आम्हाला पाठवा. जी महाराज, त्याची काळजी नको. आणि शंभूराजांना आता आमचा निरोप द्या. त्यांना म्हणावं उत्तर दिग्विजय पास, थांबा म्हणावं आता. राणीसाहेब, सुनबाई शंभूराजांनी भेटायला गेल्या वाटत. काय शंभूराजांना भेटायला? युवराजांच्या सूर्यमाळ्याच्या बाजूला त्यांनी दागिना काढून ठेवलं. ऐकलं ना महाराज, सुनबाई निघून गेली.